शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा अॅग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर भारतामध्ये तयार होणारा पहिला जॅपनीज तंत्रज्ञान असणारा सॉलिस एनमार ट्रॅक्टर सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर प्रेस करा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असं पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आख्यायिका आहे आणि त्या पद्धतीनं पंढरपूर येणारा प्रत्येक भाविक पहिले चंद्रभागेचं स्नान करतो आणि मगच विठ्ठलाचे दर्शन घेतो त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु आज याच चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसतं आहे या चंद्रभागा नदीमध्ये शेवाळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जलपर्ण्या वनस्पत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या त्याचं प्रमुख कारण म्हणजे चंद्रभागा नदीत अडवलेलं पाणी हे कमी प्रमाणात राहिलेलं आहे आणि कमी प्रमाणात राहिल्यामुळं ह्या शेवाळ्यात शेवाळं वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे पंढरपूर येणाऱ्या भाविकाला स्नान करायचे का न करायचे हा प्रश्न उभारलेला आहे कारण सर्व नदीमध्ये हे घाणीचं साम्राज्य दिसून येतं आहे या चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यास पाप धुतले जातात अशी आख्या एक आहे परंतु या चंद्रभागेत घाणीचं साम्राज्य असल्यामुळं पाप धुतले जातील का अशी भाविकातून प्रश्न विचारले जातात खरं पाहिलं तर राज्य शासनानं मागील पाच ते सहा वर्षापासून नमामी चंद्रभागेची केवळ घोषणा केलेली आहे परंतु या नमामी चंद्रभागेचं कुठलंही काम कुठलंही काम अजून तरी दिसलेलं नाही त्यामुळं नमामी चंद्रभागा ही घोषणा विरळ हवेतच विरून गेली काय असा प्रश्न उभारला आहे त्यामुळं चंद्रभागेचा आता तरी विकास होणार का अरे विकासच होऊ शकत नाही तर चंद्रभागेतलं पाणी सुद्धा कसं शुद्ध राहणार हा प्रश्न भाविकांसमोर आहे कॅमेरामन निलेश बनसोडे सह जाकीरनाथा